क्रॉस करायचा असेल तर फक्त क्लासेसच्या नोट्स यूज करा आणि पी वाय क्यू हे प्रीवियस इयरचे क्वेश्चन फक्त दोन वेळेस सॉल्व्ह करा. एक वेळेस जरी सॉल्व्ह केला फक्त कन्सेप्ट क्लिअर करून फक्त एवढं फक्त पुस्तक सॉल्व्ह करायचंय. दोन वर्षामध्ये फक्त एवढं पुस्तक सॉल्व्ह करायचं. एवढं फक्त पी वाय क्यूचं क्वेश्चन एक वेळेस सॉल्व्ह करून झालं की पुन्हा दुसऱ्या वेळेस सॉल्व्ह करा. एक्झामच्या अगोदर दुसऱ्या वेळेस सॉल्व्ह करा. फिजिक्स मध्ये 120 मार्क 130 मार्क कशाही आणामध्ये पडतात. बाकी बायोकेमिस्ट्री तुमचं इझी आहे. बायोकेमिस्ट्री तुम्ही अभ्यास केला बायोकेमिस्ट्री अख्ख्या जगाला सोपं जाते. फिजिक्स मध्ये व्यवस्थित अभ्यास करा आणि फक्त पी वाय क्यू दोन तीन वेळेस सॉल्व्ह करा. बाकी बेसिकचे कच्चा आहे तुमचं लक्ष दे. बाकी बेसिकचे तुमचं कच्चा आहे त्याच्यामुळे तुम्हाला फिजिक्स आवड वाटायला लागतं समजा पटकन तर ते बेसिक व्यवस्थित युट्यूब वरती जाऊन बेसिक एकदा बघा. गुणाकार कसा करायचा भागाकार कसा करायचा ट्रिग्नॉमेट्रीची बेसिक बेसिक फॉर्म्युले बघा. ऑटोमॅटिक फिजिक्स सोपं जायला चालू होतं. हॅलो शाह सांगायचं एवढं दोघं यासाठी बोलवले की दोघांची आर्थिक परिस्थिती तुमच्यापेक्षाही खराब होती पण दोघंही अभ्यास केलेत आणि दोघंही आज गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला लागलेत. गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला लागले एवढं सोपं नाहीये. लोक इथून दोन दोन वर्ष जाऊन लातूरला राहते पुण्याला राहते मुंबईला राहते इथून जाऊन राहते लाखो रुपये सगळ्यात करते. लोक जर इथं आंबेजोगमध्ये राहिलेत आंबेजोगमध्ये राहून एमबीबीएस लागले. सांगायचं एवढंच आहे अभ्यास नीट करा. अभ्यास नीट करा तुम्ही इथं बसून व्यवस्थित कुठेही चांगल्या कॉलेजमध्ये लागतात आणि अभ्यास अवघड नाही आहे. फक्त पी वाय क्यूचे पुस्तक घ्या आणि व्यवस्थित क्वेश्चन एमसीक्यू सॉल्व्ह करायला चालू करा. कुठल्याही क्लासेस वरती डिपेंड राहू नका. युट्यूब वरती व्हिडिओ बघा आणि अभ्यास करायला चालू करा. फिजिक्स मध्ये आता ते पर्सेंटाइल मध्ये येतं. आता तुमचं जे मार्क जे मार्कशीट असते नीटची त्याच्यामध्ये असे मार्क येत नसतात पर्सेंटाइल मध्ये येतं आणि फक्त टोटल जो स्कोर असतो तुमचा 720 पैकी त्याचे फक्त मार्क्स येत असतात. आणि जे इंडिव्हिज्युअल जे सब्जेक्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ त्याचे पर्सेंटाइल मध्ये मार्क्स येतात. म्हणजे अंदाजे काढावं लागतं 100+ मार्क आहेत. ठीक आहे अंदाजे फक्त पर्सेंटाइल मध्ये बघायला गेलं तर 93 आहे वाटतं नाही पर्सेंटाइल जर बघायला गेलं तर 100 पैकी 94% आहे. असं तुम्ही मार्क बघायला गेलं तर 100+ आहे की असं मार्क येत नाही त्यामध्ये अंदाजे तुम्ही काढू शकतात त्याचं. ठीक आहे एक दोन मिनिट बसा.